नमस्कार. परत ना आवडीचा विषय असणार आहे काय तुमच्या? नाही, लहान मुलांच्या पण आहे तो, आणि यंग लोकांच्या तर आहेच आहे. त्याच्यामुळे कदाचित मी थोडासा रोष ओढून घेते असं मला वाटतंय आज, पण नाही, सांगणं तर गरजेचं आहे. विषय काय? तर कोल्ड ड्रिंक्स जी आपण पितो, बरोबर आहे, शुगर असते त्याच्यामध्ये, खूप सारी साखर असते, नका पिऊ, त्याच्यात प्रिझर्वेटिव्ह असतं, हे असतं, ते असतं, कितीही सांगा. ज्यांना सवय ते पितात, पण आता हळूहळू कमी होणार आहे. होतंय, मला मेसेजेस येत आहेत की नाही मॅडम, आम्हाला माहिती नव्हतं त्याच्यात इतकं हे असतं, त्याच्यामुळे एवढी शुगर वाढू शकते, असं होतं तसं होतं. हे रिसेंट म्हणजे असे लगेच लगेच होणारे परिणाम आहेत, पण दीर्घकालीन परिणाम जर का विचारात घेतला तर हां, म्हणजे आपण भविष्यात काय असू याची कल्पना करता येईल यंग लोकांना. किंवा तुमच्या मुलं जर घेत असते तर त्यांचं यंग होताना काय होईल? तर ही जी काही कोल्ड्रिंक्स आहेत ही कॅल्शियमच्या ऍब्झॉर्प्शनला, म्हणजे कॅल्शियम आपल्या शरीरात शोषून घेण्याची जी काही प्रक्रिया आहे त्याला सुद्धा हॅम्पर करू शकतं, त्याला सुद्धा अडथळा निर्माण करू शकतं. आणि मग हे हळूहळू हळूहळू असे इफेक्ट होत गेले की तुमची हाडं ठिसूळ होण्याचं प्रमाण वाढू शकतं. किती मोठा गंभीर परिणाम आहे की जो आपल्याला कळत पण नाही आहे की कशामुळे होतोय. म्हणून कोल्ड्रिंक्स पिताना हा पुढचा गंभीर परिणाम याची जर का आपल्याला चाहूल लागणार असेल, याची भीती वाटणार असेल, तर नक्कीच लक्षात ठेवायला आपल्याला हरकत नाही आहे की कोल्ड्रिंक्समुळं कॅल्शियम आपल्या शरीरात ऍब्झॉर्ब करायला अवरोध होऊ शकतो आणि म्हणून आपली हाडं लवकर ठिसूळ होऊ शकतात. तर हे लक्षात ठेवा. आणि प्याय तुम्हाला प्यायचंय तर माझी हरकत नाही आहे, पण कसं आहे, समोर खड्डा आहे, सांगितलं की दोन एक 10-20 पावलं चाललात आणि खड्डा आहे, तर आपण काय करतो? खाली बघून चालतो ना, खड्ड्यात पडत नाही. बघा, ज्याला ज्याने जे घ्यायचंय ते घ्या, जे घेत आहेत त्यांना फायदा होतोच आहे, जे नाही घेत आहेत ते खड्ड्यास आवत करेल त्यांना. धन्यवाद.